नमस्कार मुलांनो, आपण मराठीच्या विषयाकडे आज परत वळलेलो आहोत. आपल्या मराठीचा कवी मराठीची पहिली कविता जी होती आम्ही चालवा पुढे वारसा, ती आपण अभ्यासलेली आहे. तर त्यानंतरचा पुढचा आपल्याला लेसन बघायचा आहे, त्याचं नाव आहे मी चित्रकार कसा झालो. याचे लेखक आहेत ल. म. कडू. आता या पाठामध्ये लेखक काय आपली चित्रकार कसं झालो, आपली कला कशी जोपासलेली आहे, कलेबद्दल लेखकाने चित्रकला आहे, अजून पुढे दुसरी कला आहे तिचं नाव आहे मूर्तिकला, या कला लेखकाने आपल्या कशा अभ्यासल्या आहेत, कशी ती कला जोपासली आहे हेच या पाठामध्ये आपल्याला सांगायचं आहे. आणि ते सुद्धा ह्या कला जोपास असताना त्याला किती संकटांना सामोरं जावं लागलं मुलांनो हेच या पाठातून सांगितलेलं आहे. हा लेखक खेड्यातला असून खेडेगावातलं वर्णन आपल्याला दाखवलेलं आहे. आता आपण पाठात पूर्ण आधी वळूया, त्याआधी लेखकाचा सारांश बघूया. पाठ आहे मी चित्रकार कसा झालो, त्याचे लेखक आहेत ल. म. कडू. हे प्रसिद्ध मराठी लेखक चित्रकार सुद्धा होते मुलांनो. त्याचबरोबर बाल साहित्याची त्यांनी 30 पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेलं अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे. त्यानंतर लेखकाने काय म्हटले या पाठामध्ये, तर निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात. हे लेखकाने स्वभावातून या पाठात सांगितलेले आहे. लेखक हा मी पहिले सांगितलं की हा खेडेगावात राहणारा होता आणि या पाठात त्याला कला जोपत असताना चित्रकार शिकत असताना किती संकटांना सामोरं जावं लागलं आणि निसर्गात ज्या काही वस्तू होत्या त्या वस्तूंपासूनच त्याने चित्रकला जोपासलेली आहे. याच पाठात आपल्याला लेखकाकडून कोणता बोध घ्यायचाय तो लेखकाने आपल्याला याच्यामध्ये सांगितलेला आहे. आपण पाठाला सुरुवात करूया मुलांनो. लेखक बघा काय म्हणतोय, मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. लेखक सांगते की मी तुमच्या एवढा असताना जे पाहिलं जे अनुभवलं ते तुम्हाला आज मी सांगणार आहे. प्रथम आपण निसर्ग बघूया. निसर्ग लेखक सांगते निसर्ग प्रथम निसर्ग आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्याला फायद्याचंच आहे. लेखक सांगते की निसर्ग आपल्याला माहिती आहे निसर्ग, आणि हा निसर्गाच्या विरोधात कधीही जाऊ नये असं लेखक सांगतोय. त्याच्या मर्जीतच राहणं, मर्जीत म्हणजे त्याच्या ताब्यातच राहणं हे गरजेचं आहे असं लेखक सांगतोय. मुलांनो निसर्गातून आपलं पालन पोषण होत असतं. निसर्गच आपल्याला जे काय देतं अन्न बरोबर आहे, अन्न वस्त्र जे देतोय तर कोण देतोय आपल्याला मुलांनो, निसर्गच देतोय. त्यामुळे त्याच्या सान्निध्यात त्याच्या बरोबर राहणं हे आपलं फायद्याचं आहे असं लेखक सांगतोय. निसर्ग धुंडाळत राहा, तुम्हाला सर्जनांच्या वाटा आपसुकच सापडतील. पुढे लेखक सांगतोय की निसर्ग सतत धुंडाळत म्हणजे शोधत राहा. मुलांना धुंडाळत म्हणजे काय, शोधत राहा. लेखक सांगतोय की निसर्गाला नेहमी शोधत राहा म्हणजे तो तुम्हाला सापडत जाईल, त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला समजत जातील. मग आपण पुढे लेखक काय म्हणतोय ते बघा. आता तुम्हाला एक गोष्ट माझीच सांगतो ना, लेखक सांगतोय की माझीच एक तुम्हाला गोष्ट सांगतो. मी प्राथमिक शाळेत असताना माझं प्राथमिक शाळेत शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. लेखक हा ग्रामीण भागात राहणारा असल्यामुळे त्याचं शिक्षण कुठे झालेलं आहे, खेड्यात झालेलं आहे. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. लेखकाचं खेडं कसं होतं, सुसंस्कृत आणि निसर्गरम्य. निसर्गरम्य म्हणजे कसं की आजूबाजूला संपूर्ण अशी झाडी, मधून नदीही असणार, नदीही दुथडीवरून वाहणारी असणार, संपूर्ण असं सुसंस्कृत होतं. संपूर्ण गावामध्ये खेड्यामध्ये
संपूर्ण लोक शिकलेली सुशिक्षित अशी होती, याला सुसंस्कृत असं मुलांना म्हणतात. लेखक पुढे म्हणतोय की खेळाचं वर्णन कसं केलंय. बघा, नेहमी प्रश्न असतो लेखकाच्या खेळाचं वर्णन कसं केलं आहे, कसं लिहिणार, निसर्गरम्य वातावरण सुसंस्कृत होत, घनदाट जंगल होती, दुथडी भरून वाहणारी नदी होती. कशी भरून वाहणारी, पूर्ण सतत दुथडी भरून वाहणारी नदी होती. निळे डोंगर, हिरवी रानं, अवघड आनंदी आनंद होता. कसं होता लेखकाच्या गावी, संपूर्ण घनदाट दुथडी जंगल, घनदाट जंगल होतं, दुथडी भरून वाहणारी नदी होती, निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा संपूर्ण आनंदी आनंद मुलांना होता तिकडे. कुठे हे सर्व, लेखकाच्या गावांमध्ये, खेड्यामध्ये. अशा वातावरणात माणसातील सर्जनशीलता उखळणारी नाही तर नवलच. लेखक म्हणतोय असं संपूर्ण वातावरण निसर्गरम्य असल्यामुळे प्रत्येकाच्या माणसातील ही सर्जनशीलता म्हणजे नवीन शोध घेण्याची संकल्पना दृढ झाली. आणि याच्यातूनच मी चित्रकार बनलेला आहे. तो कसा आहे तो बघा. आता उफाळून आली नाही तर नवलच. माझा एक मित्र होता, आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावी, पण काय करणार, आमच्याकडे कसली साधनं नव्हती. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडा, साधा कागदही नव्हता. लेखक सांगतोय माझा एक मित्र होता, तो काय करायचा, चित्र काढायचा, पण आम्हाला तसं काही जमायचं नाही. आमच्याकडे कसली ही साधनं म्हणजे इन्स्ट्रुमेंट, आपण जे कलर काढतो तसं आमच्याकडे काहीही नव्हतं. ना पेन्सिल नव्हता, पेन्सिल नव्हती, रंग नव्हते, ब्रश नव्हता, साधा कागदही नव्हता, असं लेखक सांगतोय. पुढे म्हणतोय की आमच्याकडे काय असायचं, आमच्याकडे फक्त अभ्यासाची एक वही, पाठीवर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे सुद्धा तुकडे झालेले, ती सांभाळून वापरावी लागायची, कारण ती परत मिळणार नाही. म्हणून लेखकाला जी पाटी मिळाली होती आणि ती पेन्सिल मिळाली, ती फार सपून वापरायची होती, दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्र बित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची, ना घरातल्यांना. म्हणजे लेखक म्हणतोय की मी चित्र काढायचो, चित्र काढायचा प्रयत्न जरी केला तरी ती काढल्यानंतर ना ते मास्तरांना, मास्तर म्हणजे टीचरांना सुद्धा आवडायची नाही, प्लस आमच्या घरच्यांना सुद्धा ती आवडायची नाही, असा वात्रटपणा वाटायचा. हा वात्रटपणा म्हणजे काहीतरी विचित्र, काहीतरी काढण्यासारखं वाटायचं, त्याच्यामुळे मी चित्र काढायचो नाही, असा लेखक सांगायचा. आमच्याकडे तेव्हा साधनही नव्हती, ना ब्रश नव्हता, रंग नव्हते, आणि अशा सान्निध्यात चित्र कशी काढणार, मिळालेली एक वही आणि एक पाटी, ती सुद्धा खूप जपून वापरावी लागायची, परत मिळणार नसल्या कारणामुळे. मग आम्ही चित्र वगैरे कशी काढणार, आणि चित्र काढायची खूप भीती वाटायची, चित्रच काढली तर कोणालाही आवडायची नाही. मग पुढे लेखक काय म्हणतोय मुलाला तो बघूया. वैशाख महिन्यातलं ऊन करपटून टाकणार असायचं. आम्ही गावातील मुले सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो, अंगात गारवा भरला की पुन्हा काटा घेऊन बसायचं. काटाला खूप कडक ऊन होते, पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेले लांब रुंद पसरलेले. आता लेखक काय म्हणतोय बघा, वैशाख महिन्यात करपतून टाकणार ऊन असायचं. आता वैशाख महिना हा मराठी महिना, मग त्याच वेळी इंग्रजी महिना कुठला असतो, तर त्यावेळी मे महिना मुलांना. आता मे महिन्यात तर आपल्याला माहितीये किती ऊन असतं ते, आणि लेखक आपल्याला सुद्धा माहितीये की गावामध्ये नदी असते. लेखकांच्या गावी सुद्धा नदी होती आणि लेखक त्या नदीच्या तिकडे गावामध्ये जायचे, नदीच्या डोहात ते पोहायला वगैरे जायचे, ते तिकडेच असायचे, कारण तिथे नदीमध्ये याला मी ते पोहताना पोहत असतो, प्लस तिथे आजूबाजूला गारवा असतो, त्यामुळे लेखक हे सतत नदीकाठी नदीमध्ये असायचे, काठावरती असायचे. काठालगत लेखक सांगते की पुढे त्या काठालगत खूप मोठे असे खडक म्हणजे दगड, त्या ते दगड होते आणि पाणी खडक होते, पाण्याच्या प्रवाहामुळे, पाण्यामध्ये काय असे आजूबाजूला असे खडक होते आणि ते प्रवाहामुळे
कसे झाले होते गुळगुळीत झाले होते असे पूर्ण असे त्याच्यावरती शैवाल बसलेले असते. मग आपण ग्रामीण भागांमध्ये पाहिलेलं आहे की नदीच्या बाजूला दगड असते एकदम ग्रीन तलावरती ग्रीन कवरचं कवर आलेलं असतं म्हणजे ते शैवाल म्हणतो आपण ते आलेली असते त्यामुळे ते गुळगुळीत झालेले असतात. सपाट लांब रुंद पसरलेले हे दगड आपल्या लेखकाला दिसले. लेखक म्हणतोय आम्हाला तिथंच आमचा कॅनव्हास सापडला. आता कॅनव्हास म्हणजे काय मुलांनो दगड खडक. कॅनव्हास म्हणजे काय दगड किंवा खडक. लेखक म्हणतो आम्हाला तिथेच आमचा हा कॅनव्हास सापडला. आता हा कॅनव्हास कशासाठी सापडला मुलांनो तर हा कॅनव्हास त्याला चित्र काढण्यासाठी सापडला. कारण त्याला चित्र काढायची थोडीफार मित्रावर आवड होती परंतु घरच्यांच्या तसं साधन मिळत नसल्यामुळे त्याला चित्र काढता येत नव्हती. म्हणून तो काय म्हणतोय नदी त्याला आठवलं की तो मे महिन्यात नदीकाठी जायचं नदीमध्ये पोहायला जायचं. नदीकाठी असे लांब सडक गुळगुळीत असे कॅनव्हास त्याला पसरले म्हणजे दगड खडक पसरलेले होते. लेखक सांगतो की कॅनव्हास म्हणजे मला तिथे जसा मला खडक सापडला थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होती. त्याला मोठे मोठे असे खडक सापडले आणि मनसोक्त असं मनाला खूप हवी तशी चित्र काढणार होता. या घन्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होती म्हणून लेखकाला खूप आनंद झाला. तर त्याला काही पेन्सिल ब्रश काही कागद असं काही न सापडता पण निसर्गात ज्या काही गोष्टी मिळतात त्या गोष्टींपासून त्याने चित्र काढायला सुरुवात केली. म्हणून त्याने कशाचा वापर केला मुलांनो कॅनव्हास खडक जो आहे त्याचा वापर केला आणि तो चित्र काढायला सुरुवात करायला लागला. कशी सुरुवात केली ती आता बघूया. पण कशानं चित्र कशानं काढणार तोही मार्ग सापडला. आमच्या त्या गावात तांबूस रंगाचा मुरुम असतो. तांबूस रंगाचा मुरुम म्हणजे काय माती चिकट अशी माती असते ती तांबूस रंगाची असते. त्यामुळे ती एकदम पाण्यात भिजवली की अशी तांबूस रंगाची होते. मुरुम सापडला शिवाय पिवळ रंगाचे दगडही सापडतात. त्या मुरुमामध्ये पिवळ रंगाचे दगड सुद्धा असतात. ही माती असते आणि या मातीपासून जर आपण काढले तर अशी लालसर अशी चित्र दिसतात आणि ती एकट्या वस्तूपासून मुरुमाच्या मातीपासून एखादा आपण वस्तू बनवल्या तर सुद्धा अशा व्यवस्थित जरा थोड्या चिपकून बसतात पण कालांतराने सुद्धा त्याला तळले जातात. पण त्या वस्तू बनवण्यासाठी सुद्धा या मातीचा वापर केला जातो. शिवाय पिवळ्या रंगाचे दगडही सापडतात. ते दगड आपटले की त्यांची पिवळी भुकी पडते. दगड एकावर एक आपटले की भुकी म्हणजे काय पावडर. आपण दगडाची पावडर त्या लेखकाने दगडापासून पावडर तयार केली. भुकी म्हणजे काय पावडर. हे दगड एकावर एक आपटून त्याने अशी फक्की तयार केली. अगदी पिठासारखी होती ती फक्की कशा प्रकारे होती एकदम पिठासारखी मऊ होती. हवं तितकं पाणी घातलं की पिवळा रंग तयार व्हायचा. मुरुमाचा खडा ओला कर घेऊन घेतला आणि खडकावर चित्र रेखाटणं सुरू झालं. लेखकाने काय केलं मुरुमाचा एखादा खडा घेतला आणि तो खडा घेऊन त्याने त्या दगडावरती कॅनव्हास जो त्याला सापडला होता त्या कॅनव्हासवरती चित्र काढायला सुरुवात केली. आणि बघा पुढे काय होतं. चित्र काढायला सुरू झाला काय काढून काय नको असं व्हायचं. गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात तो दगड व्हायचा. गुडघ्यावर बसून तो काय करू लागला रेषा काढू लागला त्या दगडावरती. चित्र रेखाटणं सुरू झालं काय काढू काय नको असं व्हायचं. गुडघ्यावर टेकून रेष काढणं दंग व्हायचो. रेषा काढली हातभर पुढे सरकार मागे म्हणून हवं तर रेषा वाळून लाल जर्द झालेल्या असायच्या. ह्या रेषा दगडावरती सतत काढत पुढे गेल्यामुळे आता आपण जर चित्र काढतो तेव्हा काही डायरेक्ट चित्र काढत नाही आपण त्याला रेषांचा आकार देऊन पहिला
चित्र काढायला सुरुवात करतो. तसं हा लेखक सुद्धा चित्र काढण्यासाठी तो काय करू लागला, आधी पहिल्या लाईन ड्रॉ व्यवस्थित करू लागला, त्याला आकार देऊ लागला. असे हे आकार देत असताना तो गुरुजीकडे बसून हे आकार देत होता. हळूहळू पुढे पुढे जात असताना ही लाईन काढली या दगडावरती, पुढे गेला, असं पुढे पुढे जात असताना पाचशा ज्या काही खडकांवर काढलेल्या लाईन होत्या, रेषा होत्या, त्या काय झाल्या, तांबूस रंगाचा जो मुरम वापरला होता त्याने त्या पूर्ण लाल जर्द झालेल्या होत्या मुलांनो. इतर रेषा वाळून लाल जर्द झालेल्या असायच्या, आणखी सुरसुरी यायची, त्यामुळे त्याला वरती अशी दगडाने काढल्यामुळे अशी एकदम पावडर अशी वरती सुरसुरी यायची. तापलेल्या घटकावर टेकून टेकून गुडघ्याची सांत निघायची. लेखक हा गुडघ्यावर बसून त्या खडकावरती लाईन ड्रॉ करत असल्यामुळे काय होऊ लागलं, त्याच्या गुडघ्यांवरती ढोकऱ्यांची पूर्ण अशी साल निघू लागली हे त्याच्या लक्षातच यायचं नाही. मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू केलं. जेव्हा गुडघ्याला दुखापत होत गेली त्यामुळे त्याने काय केलं, सुरू उभ्या असलेल्या खडकांवरती चित्र काढायला सुरुवात केली. मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू झालं. काही दिवसांनी आता एक दुसरं लेखक काय करू लागला, चित्र काढत राहू लागला. पण त्याला असं वाटलं की या चित्रामध्ये सुद्धा काय टाकलं पाहिजे. आपण माहितीये, आपल्याला सुद्धा माहितीये की आपण एखाद्या ड्रॉइंग बुक्स मध्ये जेव्हा चित्र काढतो मुलांनो, तेव्हा चित्र काढल्यानंतर तेवढंच पूर्ण करतो का, नाही ना. त्या चित्रामध्ये आपण काय म्हणतो, कलर भरतो, बरोबर आहे, चित्रामध्ये रंग भरतो. मग लेखकाला सुद्धा काय वाटलं, आपण जे आता हळूहळू लाईन काढता काढता आपण चित्र काढायला लागलो, त्या चित्रामध्ये सुद्धा काय म्हणले पाहिजे, रंग. पण लेखकाकडे त्यावेळी चित्र काढण्यासाठी एखादी वही नव्हती चित्रकलेची, तर रंग कुठून असणार. म्हणून लेखक बघा काय करतोय, निसर्गातल्याच वस्तूंपासून रंग तयार करतोय मुलांना. आणि ते रंग कसं तयार करतोय ते बघूया. मग उभ्या खड्ड्यावर चित्र काढणं सुरू केलं. काही दिवसांनी वाटायला लागले की यात रंग भरायत, पण ते कुठून आणणार, त्या दिवसात काटेसावर फुलते. आता हा मराठी महिना वैशाख, या वैशाखमध्ये काटेसावर नावाचं फुल फुलतं. हे फुल आहे मुलांनो, हे लाल गडप होते. हे कसं होतं, एकदम लाल लाल असं होतं. तिच्या फुलातले पराग पाण्यात चुरगाळले की जांभळा रंग मिळतो. काटेसावर नावाचं फुल आहे, ते वैशाख महिन्यामध्ये फुलतं आणि फुलल्यानंतर ते लाल होतं. त्याच्या आतमधले परागपण, फुलामध्ये आतमध्ये परागपण असतात, ते परागपण पाण्यात टाकले, चुरगळले असे की त्याचा जांभळा रंग तयार होतो. मग लेखकाला कलर कोणता मिळाला, काटेसावर पासून जांभळा रंग. शेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात. लेखकाला अजून पुढे जाऊन समजलं की शेंद्री नावाची वनस्पती आहे, तिच्या बोंडातल्या बियापासून त्याला भगवा रंग तयार केला लेखकाने. पुढे बघा अजून काय केलं लेखकाने, काही पानांचा हिरवा रंग तयार केला, चुन्याचा पांढरा, कुंकवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होताच. लेखकाने कुठल्या कुठल्या वनस्पतींपासून तयार केला, आपण बघितलं की काटेसावरपासून जांभळा रंग, शेंद्रीच्या बोंढातल्या बियांपासून त्याने लाल रंग तयार, त्याने जांभळा रंग तयार केला. काटेसावरपासून त्याने जांभळा रंग केला, शेंद्रीच्या बोंढातल्या बियांपासून त्याने भगवा रंग तयार केला आणि त्या शेंद्रीच्या पानांपासून त्याने हिरवा रंग तयार केला. चुना आपण जो खातो, चुना माहिती आपल्या मुलांनो, त्याच्यापासून त्या चुनामध्ये पाणी घातलं आणि त्या रंगापासून त्या ह्याच्यापासून त्याने पांढरा रंग तयार केला. कुंकू आपल्याला माहिती, हळदी कुंकू मधलं जे कुंकू असतं आपल्या घरी सुद्धा असतं, त्या कुंकवापासून त्याने लाल रंग तयार केला. प्लस शेंद्रीच्या झाडांपासून, वनस्पतीच्या पानांपासून हिरवा रंग आणि त्या बुरम मातीचा त्याच्यामध्ये ऑलरेडी कुठला रंग होता, पिवळा रंग होताच. हे रंग त्याने तयार केले.
मुलांनो हे लक्षात घ्या की हा रंगांचा वापर आपल्याला म्हणजे एग्जाम आपल्याला विचारला जातो की कुठल्या वस्तूपासून कुठल्या वनस्पतीपासून कोणकोणते रंग तयार केले त्याच्यामुळे नीट समजून घ्यावं लागेल. आता रंग तर रेग वगैरे तयार झाले पण रंग तयार झाल्यानंतर रंग तर ते टाकणार कसे म्हणून लेखकांनी आता आपल्याकडे माहिती आहे की जेव्हा कलर करत आपण जे चित्र काढतो कलर टाकताना आपण ब्रशचा वापर करतो पण लेखकाकडे ब्रशही नव्हता म्हणून त्याने कशाचा वापर केला तो बघूया. बांबूची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक खेचलं की त्याचा ब्रश तयार व्हायचा. बांबू नावाची झाड म्हणजे त्याचं एक बांबू एक बेट आहे त्याचं बेटापासून त्याने बांबूच्या कोवळी बांबूची त्याच्यापासून बांबूचं हे घेतलं पूर्ण असं छोटस झाडाचा एक थोडासा कोळा कोंब घेतला त्या कोंबापासून त्याने तो ब्रश तयार केला आणि त्याचं तो चित्र काढायला सुरुवात केली. तहान भूगर्तून आम्ही दगडावरची चित्र रंगवत असायचो. लेखक सांगतो की आम्ही पूर्ण विसरून सरून जी चित्र काढायचो ती पूर्ण रंगवत आम्ही बिझी असायचो. नजर जाईल तिथपर्यंत चित्र चित्र. लेखक सांगतो की आम्ही मे महिन्यामध्ये पूर्ण त्या नदीच्या पात्रामध्ये नदीमध्ये जेवढे खडक मोकळे असायचे तिकडे संपूर्ण काय करायचं चित्र काढायचो. या वनस्पतींपासून आम्ही रंग तयार केलेले होते ते रंग त्याच्यामध्ये टाकायचो. बांबूचं जे टोक आहे त्याचा ब्रश म्हणून वापर करून त्याच्या साह्याने हे कलर भरायचो आणि असं करत आमची चित्रकला हळूहळू हळूहळू अशी पुढे चाललेली असायची. परंतु आपल्याला मुलांना माहिती आहे मे महिन्यानंतर जून महिना येतो. जून जुलै महिना असेल मग तो हा कुठला सीझन सुरू होतो तो रेन सीझन म्हणजेच पावसाळा सुरू होतो. मग या पावसाळ्यामध्ये नदीमध्ये जे पाणी नदीला पाणी येतं त्याच्यामुळे जे नदीचे जे दगड चित्र लेखक चित्र काढायचा ते पूर्ण असे गळून जायचे. त्यामुळे लेखकाची चित्रकला कालांतराने कमी कमी होऊ लागली. ती कशी आहे ती बघूया. आता थोड्या दिवसांनी पाऊस यायचा नदी बाहेरला लागायची आमची चित्र नदीच्या पोटात गळत व्हायची. आता मे महिन्यात आपण बघितलं की पावसाळा सुरुवात सुद्धा झालेला आहे तसं त्यामुळे काय व्हायचं नदीला पाणी यायचं आणि मग त्या पाण्यामध्ये ते दगड पूर्ण बुडून जायचे. त्यामुळे लेखकाला चित्र काढता येत नव्हती. मुलांना मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे ते उदाहरण आहे. सांगतो की मी सांगतो हे उदाहरण आहे. निसर्ग किती परीने आपल्याला देत असतो बघा. हे लेखकाने कशापासून सगळं केलं होतं तयार निसर्गात गोष्टीपासून. त्यामुळे निसर्गाला आपण कधीही विसरता कामा नाही असं लेखक सांगतोय. हे लक्षात येईल. मला इतकंच म्हणायचं आहे की साधन नाहीत म्हणून आपण अडून बसण्याचं कारण नाही. लेखक सांगतोय बघा मुलांनो की आपल्याकडे कोणतीही गोष्ट नाही म्हणून आपण करणं सोडून द्यायचं असं नाहीये. जे आपल्याकडे आहे त्याचा आधार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. माझ्याकडे नाहीये म्हणून ती गोष्ट करणं सोडून द्यायचं नाहीये. जे आहे साधन सामग्री आपण त्याच्यातूनच आपल्याला पुढे शिकायचंय असं लेखक सांगतोय. तुमच्या इच्छा तीव्र असाव्या. आपल्याकडे जे आहे त्याच्यातूनच मी कसा फास्ट होईल मी कसा एक्सलंट होईल याचा वापर जास्त याचा विचार जास्त केला पाहिजे. लेखक तो सांगतोय की माझ्याकडे काहीच नव्हतं चित्रकलेची वही नव्हती काही नव्हतं तरी सुद्धा मी चित्रकलेची इच्छा माझी निर्माण झाली. माझी इच्छा होती खूप चित्र काढण्याची पण मी अशा निसर्गातल्या गोष्टींपासून चित्र काढायला सुरुवात केली. माझी तीव्र इच्छा होती आणि ती मी पूर्ण केली. तसंच तुमच्या सुद्धा इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय सुद्धा साधनांशिवाय साधना करता येते. साधनांशिवाय सुद्धा आपण अभ्यास करू शकतो. इतर आपल्याकडे कोणत्याही मुलांकडे याच्यातूनच आपल्याला लेखकाला सांगायचं आहे की आपल्याकडे कोणतंही पुस्तक असेल आपल्याला माहिती आपल्याला बऱ्याच वेळा तुम्हाला माहितीये की डायजेस्ट लागतं कोणत्याही सब्जेक्टचं तर या डायजेस्ट दिन सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता टेक्स्टबुकचा वापर करून. अशा अनेक काही गोष्टी आहेत की
त्याच्यामुळे त्या गोष्टींच्या शिवाय आपण अभ्यास करू शकतो. हे मी डायजेस्टचं उदाहरण दिलं. असं अनेक तुमच्या बाबतीत होऊ शकतं की तुम्हाला ती गोष्टींशिवाय तुम्ही अभ्यास, तुमची स्टडी, इतर काही गोष्टी तुम्ही पुढे जाऊ शकता जे आहे त्याच्यामधून. लेखक बघा म्हणजे की तुमची तीव्र इच्छा असेल ज्या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. तरी तुम्हाला सांगितलं की डायजेस्टचं उदाहरण, डायजेस्ट जरी नसेल तरी सुद्धा आपण अभ्यास करू शकतो. मी हे डायजेस्टचं उदाहरण दिलं. अजून बाकीच्या सुद्धा गोष्टी आहेत की तुमची गोष्ट नाहीये पण ती नाही येत नाही, ज्या गोष्टीत आहे त्याच्यात समाधान मानून पुढचा तुम्ही अभ्यास सुरू करायचा आहे. आता हेच पहा, श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा पण नदी वाहत असायची. लेखक म्हणतोय की जरी मे महिन्यात लेखक चित्र काढायचा, त्यानंतर मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरला पाऊस हळूहळू कमी व्हायचा पण नदी काय व्हायची, दुथडी भरून व्हायची. त्यामुळे लेखकाला दगड काही मिळायचे नाही, लेखकाला त्याचा कॅनव्हास मिळालेला मुलांनो नाहीये. म्हणून लेखक म्हणतोय की मागचा कॅनव्हास म्हणजे खडक मोकळा व्हायला. हा लेखक म्हणतोय की माझा कॅनव्हास मला परत मिळण्यासाठी पूर्ण उन्हाळ्याची वाट बघावी लागायची. उन्हाळा म्हणजे कधी सुरू होतो, मार्च महिन्यामध्ये. म्हणजेच हा उन्हाळा येईपर्यंत मला वाट बघावी लागायची. कशाची? परत मला चित्र काढण्याची, चित्रकला जोपासण्याची कला मला परत सुरू करायची असेल तर कधी सुरुवात करावी लागेल? मार्च, मार्च महिना ते मे महिना इतकंच मला हा चित्रकला जोपासावी लिहायची. तोपर्यंत मी काय करणार इतके बाकीचे महिने? पण लेखक पुढे अजून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. तो काय करतो ते याच्यामध्ये, या पॅरेग्राफ मध्ये सांगितलंय. श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा पण नदी वाहत असायची. आमचा कॅनव्हास म्हणजे खडक मोकळा व्हायला हा चैत्र महिना उजाडायचा. तोवर काय करायचं? त्यातून आम्हाला लागला मातीचा नाळ. लेखकाला कशाचा लागला? मातीचा नाळ. आता मातीपासून त्याने काहीतरी बनवण्याचे काहीतरी प्रयत्न केलाय. काय केलाय तो बघूया. मातीचा नाळ लाल लागला, लाल खडक मऊशार माती हाताला लोण्यासारखी वाटायची. लेखक काय करू लागला? लाल बडक अशी माती ती लोण्यासारखी मऊ, लोणी म्हणजे आपण जे घरी बनवतो लोणी तूप, त्या तुपासाठी अशी मऊ ही त्याला माती लागू लागली आणि त्याला हा मातीचा नाळ वाटू लागला. लेखकाला काय वाटलं मुलांना माहितीये बघा. आता पुढच्या पॅरेग्राफ मध्ये म्हटलंय या मातीपासून काय बनवायचं, तर या मातीपासून मूर्ती कराव्यात, मूर्त्या कराव्यात असं वाटलं. पण हा मातीचा खेळ ही लपून छपून करावा लागेल कारण आता घरचे ओरडतील. म्हणून लेखकाला काय करावं लागत होत? लेखकाला ही माती मऊ अगदी मिळालेली माती ही लपून छपून ती माती घेऊन एका कोणा कुठेतरी पाठीमागे असं जिथे कोणी माणसं येत नाही तिथे ही माती घेऊन जायचं आणि त्याच्या मूर्त्या बनवायच्या असं काहीतरी ठरवलं. काय ठरवलं ते बघूया. मूर्ती करायला असं ठरलं पण हा मातीचा खेळही लपून छपून करावा लागेल. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला तर नाहीतर गावातील मंदिराच्या बकुळीच्या झाडाखाली. लेखक हा कुठे करू लागला? एकतर गोठा जिथे गुरं बांधली जातात त्या भागाला काय म्हणतो आपण? गोठा. तिथे ही गोठ्यामध्ये गोठ्याच्या पाठीमागे माती जमा करून ती माती भिजवून त्याच्या परत मूर्त्या करू लागला. हे सगळं लपून छपून त्याचबरोबर दुसरीकडे कुठे गावाजवळ पाठीमागे गावामध्ये मंदिर होत, मंदिराच्या पाठीमागे बकुळीचं झाड आहे, बकुळी फुल आहे, या फुला बकुळीच्या झाडा खाली बसून लेखक काय करू लागला? माती भिजवून परत त्या मूर्त्या बनवू लागला. मूर्ती करून वाळ ठेवल्या तर ह्या मूर्त्या त्या लेखक बनवू लागला. आणि ह्या मूर्त्या करून आपण माहितीये मूर्ती बनवल्यानंतर सुकायला ठेवतो. तर लेखक हा मूर्ती बनवल्यानंतर त्याचा जो व्यवसाय आहे आता मूर्ती बनवायचा तो काय करू लागला? सुरू केला, मूर्त्या बनवल्या. आणि ही मूर्ती बनवल्यानंतर तो सुकशा असे ठेवल्या. परत मूर्ती करून वाढत ठेवल्या की काही काळाने त्याला तडे जाऊन ढासळायच्या. लेखकाने ज्या काही मूर्त्या बनवलेल्या होत्या त्या सुकल्यानंतर त्याला तडे जाऊ नंतर क्रॅक त्यात येऊ लागले, चिरा पडू लागल्या. आणि त्या चिरा पडल्यानंतर
त्या पढाईच्या ढासळायच्या आणि मग परत ती त्या सगळ्या मूर्त्या बनवलेल्या आहेत त्यामुळे सगळी मेहनत वाया जायची. मग लेखक काहीतरी शोधतो, काय शोधतो ते बघा. लेखकाला काय करायचं सुचत नव्हतं, हिरवत राहिलं त्या काहीतरी उपाय साधला शोधायलाच हवा. हा विचार करता करता लक्षात आलं की गायीचं शेण ओलं असताना जसं असतं तसंच ते सुकल्यावरही असतं, वाळल्यावरही असतं, राहतं, त्याला तडे जात नाही. आपण शेण मातीत म्हणून घेतलं आणि मूर्ती थोड्या टिकायला लागल्या तरीही जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तुकडे जाऊन त्या ढिपल्या पडायच्या. पुन्हा विचार सुरू. बघा लेखक काय करू लागला, तीन त्या मातीपासून मूर्त्या बनू लागल्या, त्याला क्रॅक जाऊ लागले, त्या मूर्त्या पडायला लागल्या. मग लेखक परत विचार करू लागला. मग त्याला काय आठवलं की जसं गायीचं शेत जसं जे ओलं असतं ते ओलं असतं ते वाळल्यावरी कसं असतं तसंच असतं. मग लेखकाला काय लेखकाने काय विचार केला की त्या मातीमध्ये शेण जर मिसळलं, दोन्ही मिश्रण केलं त्या मातीचं आणि शेणाचं जर मिश्रण केलं तर ते त्यापासून जर मूर्त्या बनवल्या आणि त्या मूर्त्या लेखकाने बनवल्यानंतर थोडे दिवस टिकायला लागल्या. परंतु कालांतराने सुद्धा काय होणार की त्या पडायच्या ढासळायच्या. मग लेखक पुन्हा काहीतरी शोधू लागला. आता लेखकाने कशापासून मूर्त्या बनवायच्या, मातीपासून, त्याच्यात काय मिक्स केलं, मिश्रण केलं, गायीचं शेण. आता पुन्हा विचार सुरू त्याचा झाला. आमच्या गावात आठवडी बाजार भरायचा. आठवडी बाजार भरायचा म्हणजे काय, विकली बाजार तो गावात भरायचा. माधू आयते कपडे विकायला यायचा. त्यांच्या गावातला एक व्यक्ती आहे माधू, आयते कपडे विकायला यायचा. कपडे विकायचं त्याचं काम होत. तो सगळा डोंगर बाग फक्त पायवाटा, तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा. जो विकली आठवडी बाजारामध्ये जो सामान विकायचा माधू, तो काय करायचा, सामान कशावर घेऊन जायचा, त्याच्यावर एक घोडा होता, तो घोड्यावरही सामान बांधून तो जायचा. असा त्याचा प्रवास सुरू असायचा. नादुकरीच्या झाडावर दाट सावली पडायची. नादुक म्हणजे काय मुलांना माहितीये का, पिंपळाचं झाड. या नांदूकच्या झाडाखाली हा माधू तिथे सामान आपलं विकून झाल्यानंतर घेऊन बसायचं पिंपळाच्या झाडाकडे. पिंपळाच्या झाडाखाली असा बसण्यासाठी कट्टा केलेला असतो आणि त्या कट्ट्याखाली दाब पिंपळाच्या झाडाची दाट सावली असते आणि त्या सावलीखाली हा गावातला व्यक्ती बसायचा. त्याच्याजवळ काय होता मुलांना, घोडा होता. झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा. आम्हाला घोड्याची लीद दिसली. लीद म्हणजे काय, घोड्याचं शेड. त्यात बरेच धागे 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 दिसत होते. हे धागे माती धरून माती धरून ठेवतील असा विचार करून आम्ही प्रयोग केला. बघा लेखकाने काय विचार केला की ही जे काय हा जो व्यक्ती आहे माधू, त्याच्याकडे काय होता घोडा. तो नागरिकीच्या म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली बांधून त्याला घोड्याला ठेवायचा आणि तिथे घोडा बसल्यानंतर त्या घोड्याचं शेण, घोड्याची लीद म्हणतात त्याला. घोड्याची शेण म्हणजे काय, घोड्याची लीद. ही लीद लेखकाला तिथे दिसली, त्या घोड्यापाशी होती. त्याच्यामध्ये काहीतरी धागे दुगे लेखकाला दिसले. मग त्या लेखकाने काय केलं, घोड्याची लीद उचलली आणि त्याने आपल्या मूर्तींना लावली. ज्या मूर्ती तयार केल्या होत्या त्याच्यामध्ये काय त्या लीद मध्ये धागे धागे असे दिसले. मग ते धागे त्याला काय वाटलं की ते आपल्या मूर्त्या काय करून ठेवतील, अशा गच्च पकडून ठेवतील. म्हणून त्याने काय केले, ते धागे उचलले, त्याची लीद उचलली आणि तो लेखक आपल्या मूर्त्यांना ते लीद लावू लागला. आता आमच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते. लेखकाला बघा,
लेखकाने जी लीड लावली आणि अजिबात तडे जायला लागलेच नाही, तडे जाणं बंदच झालं. लेखक पुढे काय म्हणतो ते बघा. आमच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते. केवढा आनंद झाला हे मला सांगता येणार नाही. मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमेडीज हा शास्त्रज्ञाचा धडा वाचला. त्याला हवं होतं ते तत्व शोधण्यासाठी. तो साध्या वाटणाऱ्या गोष्टी त्यांनी शोधत राहायचा. ते सापडल्यावर तो धनी घरातून युरेका युरेका करत धावत सुटला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यालाही तेवढाच आनंद झाला होता जेव्हा मूर्तींना तडे जाण्याचं थांबलं होतं. आपल्या मुलांना होईना पण एक तो शोध होता. लेखक बघा काय सांगतोय. लेखकाला काय मिळालं होतं? घोड्याची लीद. या लीदीमध्ये धागे धागे होते. त्याने ती लीद घोड्याची उचलली, त्या मातीमध्ये मिश्रित केली, त्या माती ती भिजवून त्या माती मूर्त्यांना लावली आणि त्या लीदीपासून त्या मूर्त्यांना तडे जाण्याचं बंद झालं. लेखक सांगते की मी माध्यमिक शाळेत, माध्यमिक म्हणजे सेकंडरी, तुम्ही कसं आता सेकंडरीला आलात आहे. लेखक सांगतो की मी सेकंडरी स्कूलला असतो होतो तेव्हा मला आर्किमेडीज हा शास्त्रज्ञ आहे. आर्किमेडीज या आर्किमेडीजला नवीन नवीन शोध लावण्याचे असं काही नवीन नवीन शोध लावले पाहिजे असं त्याला वाटत होत. तसं लेखक सांगतोय की या शास्त्रज्ञाला शोध लागल्यावर तो युरेका युरेका म्हणून जेवढा ओरडत आला तेवढा सुद्धा मला तेवढाच आनंद मला झाला. मी सुद्धा मोठ्याने अगदी आनंद नाचू लागलो. मला खूप आनंद सांगायला का होऊ लागला कारण का माझ्या ज्या काही मूर्त्या बनवल्या होत्या त्यांना तडे जाण्याचं बंद झालं. त्यामुळे त्याला खूप आनंद झाला होता. तो म्हणते की माझ्यासाठी का होणार की एक शोध होता हा. आता पुढे लेखक काय सांगतो ते बघा. हे तुम्हाला सांगते मुलांनो, मी तुम्हाला एवढं सांगते की तुमच्या प्रत्येका आर्किमेडीज दडलेला आहे त्याला कायम जागत ठेवा. तुमचं आभार कायम आनंदाने भरलेलं राहील. आता लेखक बघा तुम्हाला काय संदेश देतोय. मुलांना तुम्ही स्वतःमध्ये तुमच्यामध्ये आर्किमेडीज दडलेला आहे त्याला नेहमी सदैव जागत ठेवा. त्याला नेहमी सदैव असं तयार ठेवा जेणेकरून तो तुम्हाला पुढे तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये उपयोगाला पडेल. तुम्ही नवीन नवीन शोध शास्त्र तुम्ही सुद्धा माझ्यासाठी नवीन नवीन शोध लावण्यात एक्सपर्ट व्हाल असा तुम्हाला दिलेला संदेश आहे. मुलांना बघा की लेखक हा ग्रामीण भागात राहणारा होता. या ग्रामीण भागामध्ये जे काही साधनं मिळतात त्याच्यातून त्याने चित्रकला जोपासली. आपण पाहिली की चित्र काढण्यासाठी त्याला किती वर्ष घ्यावे लागले, तो कसा चित्रकार बनला. अगदी त्याच्या पायाला एवढं दुखापत दुखलेला होऊन सुद्धा तो चित्र काढता दगडावरती त्याने चित्र काढली. त्याला मूर्ती पुढे मूर्ती कला जोपासायचं म्हणजे मूर्त्या बनवायचं वेळ लागलं. मूर्त्या बनवत असताना सुद्धा त्याने घोड्याचं शेण गायीचं शेण याचा वापर करून मूर्त्या म्हणजे त्याला पहिले सांगितलं की गायीच्या शेणापासून तडे जाऊ लागले. परंतु कालांतराने त्याला शोध लागला. परत त्याने लावला की घोड्याच्या शेणापासून मूर्त्यांना तडे जात नाहीत. असं हे सगळं कुठून मिळालं लेखकाला? निसर्गातच. म्हणून निसर्गाला कधीही विसरू नका असं लेखक सांगतोय. प्लस आपल्याला काय सांगतोय की तुमच्या प्रत्येकामध्ये आर्किमेडीज दडलेलं आहे मुलांनो. तुम्ही प्रत्येकाच्या मध्ये काय आहे? आर्किमेडीज आहे. त्याला बाहेर काढा, त्याला नेहमी जागत ठेवा आणि तुम्ही सुद्धा नेहमी असे शोध लावायचे. म्हणून आपला इथे हा धडा जो आहे पाठ आता पूर्ण झालेला आहे. मी चित्रकार कसा झालो हे सगळं आपले आपण या पाठामध्ये अभ्यासलं आहे मुलांनो. आता आपल्याला काही स्वाध्याय देणार आहे तर तुम्ही पूर्ण आपल्याला करायचं आहे. धन्यवाद.